मुंबई शहरात 13 मे रोजी मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 16 लोकांनी प्राण गमावले तर 84 अधिक लोक जखमी झाले. घरातून बाहेर पडताना आपल्या वर्षी वेळ येईल याचा कुणी विचारही केला नसेल. यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या नातेवाईकांना सरकारने प्रत्येकी 5 लाखांची नुकसान भरपाई दिल्याची बातमी समोर आली. परंतु एखाद्या जीवासमोर हे 5 लाख मोठे आहेत का? कोणत्याही माणसाच्या जीवाची तुलना पैशांशी करता येणार नाही. परंतु विचार करा ना, त्या 14 पैकी जर काही जण घरातील एकमेव कमवते असतील तर त्यांच्या कुटुंबावर काय येईल? 5 लाखांमध्ये किती वर्ष त्यांचं कुटुंब दिवस काढणार? घरात कमवता व्यक्ती जर एकटाच असेल तर कुटुंब आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी प्राधान्य द्यायला हवे. कारण रोड अपघात, हार्ट अटॅक किंवा काल परवाचे वादळ यामुळे उद्या काय होईल याची कुणालाच काही कल्पना नाही. त्यामुळेच हा व्हिडिओ बनवत आहोत. कदाचित यामुळे अनेकांना या गंभीर विषयाबद्दल माहिती होऊन ते आपल्या कुटुंबाला सुरक्षित करतील अशी वेळ येऊ नये. परंतु त्यांच्या जाण्यानंतर त्यांचे कुटुंब तरी ऍटलीस्ट सुरक्षित होईल. म्हणूनच आज आपण टर्म इन्शुरन्स बद्दल बोलणार आहोत. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय? टर्म इन्शुरन्स का घ्यावा? टर्म इन्शुरन्स कधी घ्यावा? टर्म इन्शुरन्सची वैशिष्ट्य कोणती? याबद्दल सविस्तर डिस्कस करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी थेट लाईव्ह डेमोच्या माध्यमातून टर्म इन्शुरन्स कसा खरेदी करायचा हे देखील शिकवणार आहे. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय ते आता पाहूया. टर्म इन्शुरन्स हा एक असा इन्शुरन्स आहे ज्यात पॉलिसी होल्डरला ठराविक काळासाठी नियमितपणे ठराविक रक्कम प्रीमियम म्हणून भरावी लागते. परंतु या ठरलेल्या काळात जर पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला तर त्या पॉलिसी होल्डरने ज्याचे नाव नॉमिनी म्हणून दिलं आहे अशा व्यक्तीला इन्शुरन्सची संपूर्ण रक्कम मिळते. म्हणजे कसं ते समजून घेऊया. समजा रमेश नावाच्या एका व्यक्तीने टर्म इन्शुरन्स घेतला आहे. यासाठी दर महिन्याला तो 700 रुपये प्रीमियम भरतो. सध्या त्याचे वय 30 वर्ष आहे व तो हे प्रीमियम वयाच्या 60व्या वयापर्यंत भरणार आहे. रमेशने हा जो टर्म इन्शुरन्स घेतला आहे यासाठी त्याने नॉमिनी अर्थात लाभार्थी म्हणून त्याच्या पत्नीचे नाव लावलं आहे. कंपनी या टर्म इन्शुरन्स मध्ये कव्हरेज समजा 1 कोटींचं देणार आहे. काही कारणांमुळे रमेशचा मृत्यू वयाच्या 45व्या वर्षी झाला तर त्याच्या पत्नीला अर्थात लाभार्थीला याचे थेट 1 कोटी रुपये मिळतात. शिवाय लाभार्थीला पुढचे कोणतेही प्रीमियमचे हप्ते भरण्याची गरज नसते. टर्म इन्शुरन्सला मराठीत मुदत विमा असेही म्हणतात. काही कंपन्या या काळात अपंगत्वामुळे वेतनात व्यत्यय आल्यास कायम किंवा काही अंशिक कव्हरेज देत असतात. परंतु समजा रमेश 60 वर्षांनंतरही जिवंत असेल तर त्याला किंवा त्याच्या पत्नीला मात्र या इन्शुरन्सचा कोणताही फायदा मिळत नाही. तसेच ज्या वर्षी इन्शुरन्स घेतलाय त्याच वर्षी जर पॉलिसी होल्डरने आत्महत्या केली तर त्याचाही बेनिफिट मिळत नाही. दुसरं म्हणजे टर्म इन्शुरन्स काढल्यावर पहिल्याच वर्षी मृत्यू झाला तर मात्र काही कंपन्या कव्हरेज देत नाही. आता टर्म इन्शुरन्स का घ्यावा हे पाहूया. भारतात बहुसंख्य घरात कमवती व्यक्ती एकच असते, त्यामुळे संपूर्ण घर एक प्रकारे त्याच व्यक्तीच्या कमाईवर अवलंबून असते. उद्या त्याच कमवत्या व्यक्तीला काही झालं तर कुटुंबावर मोठं संकट येऊ शकतं. तसेच मोठ्या आर्थिक संकटांना त्या परिवाराला सामोरं जावं लागू शकतं. कोणत्याही व्यक्तीची जागा पैसा घेऊ शकत नाही. परंतु ती व्यक्ती जो पैसा कमवत होती तो मिळणं बंद झालं तर त्या व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या लोकांचं जगणं कठीण होऊ शकतं. अशा वेळी जर त्या व्यक्तीच्या नावावर टर्म इन्शुरन्स घेतलेला असेल तर एक प्रकारे त्याचा परिवार हा सुरक्षित झालेला असतो. कधी कधी पॉलिसी होल्डरला सध्याच्या जगात जीवनशैलीनुसार काही व्यसन लागू शकतात. सध्याचे जीवन हे देखील प्रचंड व्यस्त झालेलं आहे, यामुळे कळत न कळत अनेक आजार उद्भवतात. टर्म इन्शुरन्स केवळ आपल्या परिवाराला सुरक्षित करत नाही तर गंभीर आजारांच्या काळातही काही फायदे देऊ शकतो. शक्यतो हृदयविकाराचा झटका किंवा कर्करोगासारख्या आजारात अशी भरपाई मिळू शकते. दुसरं म्हणजे अनेक कमवत्या व्यक्ती होम लोन, कार लोन सारखे लोन घेतात. ज्या व्यक्तीने लोन घेतला आहे त्याचा जर आकस्मिक मृत्यू झाला तर लोनचे हप्ते हे नॉमिनीला भरावे लागतात. अशा वेळी नॉमिनी जर कमवती नसेल तर डबल आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. त्यामुळे अशा प्रकारातही टर्म इन्शुरन्स तुमचे अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ज्या व्यक्तीच्या नावावर कर्ज आहे अशा व्यक्तीने तर काही करून टर्म इन्शुरन्स घेतलाच पाहिजे. टर्म इन्शुरन्सचा हप्ता हा इतर इन्शुरन्स पेक्षा कमी असतो. तसेच जो फायदा मिळतो तो मोठा असतो. टर्म इन्शुरन्स हा गुंतवणुकीचा प्रकार नसून तो एक प्रकारे परिवाराला आर्थिक सुरक्षित करण्याचा प्रकार आहे. आता टर्म इन्शुरन्स सिलेक्ट कसा करावा हे देखील पाहूयात. यासाठी पॉलिसी बाजार या वेबसाईटची मदत घेऊयात. याची सविस्तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. एकदा का वेबसाईट वर गेलात की टर्म इन्शुरन्स सिलेक्शन पेज वर जा. या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती भरा, जसं की तुमचं नाव, तुमची जन्मतारीख व फोन नंबर. यानंतर व्ह्यू प्लॅन्स वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुम्ही नोकरी करता की सेल्फ एम्प्लॉइड आहात असा प्रश्न असेल, योग्य ठिकाणी तुम्ही क्लिक करा. यानंतर तुमची वार्षिक कमाई किती असा एक पर्याय, इथे पण योग्य त्या ठिकाणी क्लिक करा. यानंतर तुमचे शिक्षण विचारले जाईल, इथेही तुमचं जे शिक्षण झालंय ते सिलेक्ट करा. यानंतर तुम्ही तंबाखू खाता का किंवा सिगरेट पिता का असा प्रश्न विचारला जाईल, इथे क्लिक केल्यानंतर
तुम्हाला असिस्टंट कॉलची गरज आहे का असं देखील विचारलं जाईल. तुम्हाला जर फोनवर माहिती हवी असेल तर असिस्टंट कॉलवर क्लिक करा. जर यावर क्लिक केलं तर तुम्हाला पॉलिसी बाजारवरून फोन येऊ शकतो. तुम्हाला कॉलची गरज नसेल तर क्लिक करू नका. यानंतर 2 ते 3 सेकंदात तुमच्या समोर पॉलिसीचे वेगवेगळे पर्याय वेगवेगळ्या कंपन्यांसह दिसतील. इथे तुम्हाला अनेक फिल्टर वापरून पॉलिसी सिलेक्ट करता येईल. हे फिल्टर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे लावू शकता. पहिला फिल्टर आहे इन्शुरर. याचा अर्थ तुम्हाला कोणत्या कंपनीचा प्लॅन हवा आहे. शक्यतो हा फिल्टर निवडू नका, कारण तुम्हाला तुलना करण्यासाठी पर्याय कमी होऊ शकतात. त्यानंतर पुढचा फिल्टर आहे लाईफ कव्हरेजचा. याचा अर्थ तुम्हाला कव्हरेज किती रकमेचं हवं आहे ते इथे सिलेक्ट करता येतं. इथे 20 लाखांपासून 20 कोटी रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध असतात. तिसरा फिल्टर आहे कव्हरेज टिल एजचा. याचा अर्थ तुम्हाला वयाच्या कोणत्या वर्षापर्यंत कव्हरेज हवं आहे. इथे तुम्हाला 33 पासून 100 वयापर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. यानंतर फिल्टर येतो क्लेम सेटलमेंट रेशोचा. क्लेम सेटलमेंट रेशो म्हणजे 100 क्लेम्स मागे कंपनीने किती क्लेम अप्रूव्ह केले आहेत याची आकडेवारी. क्लेम सेटलमेंट रेशो शक्यतो चांगला असायला हवा, परंतु याबरोबर कंपनी कशी आहे हे देखील पाहिलं पाहिजे. यानंतर शेवटचा पर्याय येतो तुम्हाला प्रीमियम मंथली भरायचा आहे की वार्षिक. सगळे फिल्टर तुमच्या गरजेप्रमाणे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुलना करण्यासाठी वेगवेगळ्या पॉलिसी उपलब्ध होतात. यातून तुम्ही योग्य ती पॉलिसी सिलेक्ट करू शकता. टर्म इन्शुरन्सच्या माध्यमातून तुम्ही अगदी 473 रुपये महिन्याला भरून 1 कोटींचा प्रीमियम घेऊ शकता. तुम्हाला 1 लाख ते 50 हजारांपर्यंत टॅक्स देखील सेव्ह करता येऊ शकतो. तसेच पॉलिसी बाजारवर तुम्हाला 10% ऑफ देखील मिळू शकतो. याशिवाय 24 तास तुम्हाला डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजरच्या माध्यमातून सपोर्ट देखील मिळतो. या वेबसाईटवर तुम्ही चक्क 51 कंपन्यांचे इन्शुरन्स कम्पेअर करू शकता, जे इतर कुठेच तुम्हाला करता येणार नाही. ऑनलाईन इन्शुरन्स परचेस केल्यामुळे तुमचे पैसेही बऱ्यापैकी वाचतात. आता टर्म इन्शुरन्स कधी घ्यावा ते पाहूया. टर्म इन्शुरन्स तुम्ही जेवढा लवकर घ्याल तेवढा त्याचा प्रीमियम कमी असतो, तर तुम्ही जेवढा तो लेट कराल तेवढा त्याचा प्रीमियम जास्त असतो. 21व्या वयात घेतलेला टर्म इन्शुरन्स व 35व्या वयात घेतलेला टर्म इन्शुरन्स याच्या प्रीमियम मध्ये मोठा फरक असतो. असं असलं तरीही तुम्ही जर तो घेतला नसेल तर तो आत्ताच घ्या किंवा त्याचा विचार करायला सुरुवात करा. अनेक कंपन्यांचा प्रीमियम हा तुम्ही इन्शुरन्स जेव्हा घेता तेव्हा जो असेल तोच कायमसाठी असतो, परंतु काही कंपन्यांच्या प्रीमियम मध्ये काही टक्क्यांमध्ये दरवर्षी वाढ होते, त्यामुळे तो घेताना या गोष्टीही पाहिल्या पाहिजे. प्रीमियमचे हप्ते तुम्ही महिन्याला, 3 महिन्याला, वर्षाला किंवा अगदी एकदम देखील भरू शकता. समजा एखाद्या इन्शुरन्सचा हप्ता 700 रुपये प्रति महिना आहे व तो तुम्ही 30 वर्षांसाठी भरणार आहात, तर ती एकूण रक्कम अंदाजे 2,52,000 रुपये होते. अशा वेळी तुम्हाला यासाठी अंदाजे 50 लाखांपर्यंत कव्हरेज मिळू शकतं. आता हे 700 रुपयांचं प्रीमियम तुम्ही महिन्याला भरलं तर 700 3 महिन्यांनी भरलं तर 2100, 4 महिन्यांनी भरलं तर 2800 व वर्षाला भरलं तर 8,400 रुपये होऊ शकतं. तुम्ही जर आगाऊ प्रीमियम भरत असाल तर काही कंपन्या तुम्हाला थोडीफार सूटही देऊ शकतात. जसं की 3 महिन्यांसाठी तुम्हाला 2100 रुपये लागत असतील तर हीच रक्कम एखादी कंपनी तुम्ही पैसे एकदम भरताय म्हणून 100 रुपयांची सूट देऊन 2000 करेल. परंतु हे सगळं त्या कंपन्यांवर डिपेंड असतं. हे फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलं आहे. इन्शुरन्स का घ्यावा व प्रीमियम कसं असावं हे आपण पाहिलं. आता तुमचं कव्हरेज किती असावं हे पाहूया. अनेक तज्ञांच्या मते तुमच्या वार्षिक कमाईच्या पट तुमचे कव्हरेज असावे. हा मिनिमम कव्हरेजचा आकडा आहे बरं का. म्हणजे समजा गणेश नावाचा व्यक्ती वर्षाला 10 लाख रुपये कमवत असेल तर त्याचं कव्हरेज हे 10 लाखांच्या अर्थात 1 कोटींचं असावं. समजा एखादा व्यक्ती वर्षाकाठी 5 लाख रुपये कमवत असेल तर त्याने कमीत कमी 50 लाखांचं कव्हरेज घेतलंच पाहिजे. मग जास्तीत जास्त कव्हरेज किती रुपयांचं असावं, तर अनेक तज्ञांच्या मते ते 15 ते 20 पट असायला हरकत नाही. म्हणजे ज्याची वार्षिक कमाई 10 लाख त्याने 2 कोटी, तर ज्याची वार्षिक कमाई 5 लाख त्याने 1 कोटीचं कव्हरेज घ्यायला हवं. बाकी तुमचं कव्हरेज जेवढं जास्त त्या प्रमाणात तुमचा प्रीमियम वाढतो. टर्म इन्शुरन्सची काही महत्वाची वैशिष्ट्ये आता पाहूया. टर्म इन्शुरन्सचा हप्ता अर्थात प्रीमियम हा इतर इन्शुरन्सच्या तुलनेत कमी असतो. म्हणजे अगदी साध्या एखाद्या 2 कंपन्यांचे 50 लाखांच्या कव्हरेजचे प्रीमियम चालले तर ते महिन्यासाठी 700 ते 800 रुपयांपर्यंत आहेत. याचा अर्थ प्रीमियम कमी व कव्हरेज जास्त हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे पॉलिसी धारकाला प्रीमियम भरण्याची जी मुदत ठरली आहे त्या मुदतीनंतर जर निधन झालं तर त्याचा कोणताही फायदा पॉलिसी धारक किंवा नॉमिनीला मिळत नाही. पॉलिसी धारकाला जिवंत असेपर्यंत कव्हरेजचा कोणताही फायदा होत नाही. तर हा फायदा पॉलिसी धारक
धारकाने ज्याला नॉमिनी केला आहे त्याला होतो. पॉलिसी धारकाला जिवंत असताना फक्त कायमचे अपंगत्व किंवा मोठा आजार ज्यामुळे त्याची कमाई बंद होईल अशाच वेळी फायदा मिळतो. हे पुन्हा कंपनी टू कंपनी व्हॅरी होतं. टर्म इन्शुरन्स बरोबर जर कुणाला एक्स्ट्रा बेनिफिट घ्यायचे असतील तर त्यांना जास्तीचा प्रीमियम भरावा लागतो. हा प्रीमियम कंपनी टू कंपनी बदलतो. याला रायडर बेनिफिट असंही म्हटलं जातं. यात तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स किंवा तुमचा कालावधी संपल्यानंतर काही पैसेही परत मिळू शकतात. टर्म इन्शुरन्स मध्ये कंपन्या शक्यतो एकच प्रीमियम कायम ठेवतात, परंतु काही कंपन्या प्रीमियमचा हप्ता वाढवू शकतात. तुम्हाला टर्म इन्शुरन्स बद्दल आता माहिती झाली आहे. तुम्हाला लाईफ इन्शुरन्स बद्दल माहिती हवी असेल तर राईट साईडला दिसत असलेला व्हिडिओ नक्की पहा. ही माहिती आवडल्यास पैसा पणीला फॉलो करायला अजिबात विसरू नका.